नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे सफेद वाटाण्याची रस्साभाजी किंवा पांढऱ्या वाटाण्याची रस्साभाजी तर त्यासाठी इथं मी सफेद वाटाणे घेतलेले आहेत हे वाटाणे मी आता रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे सगळ्यात पहिला पाण्याने वाटाणे आपण स्वच्छ धुवून घेऊ वाटाणे स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि रात्रभर हे वाटाणे भिजत ठेवणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय मस्त वाटाणे आपले फुललेले आहेत छान भिजलेले आहेत यामधलं पाणी मी काढून टाकलेलं आहे कमीत कमी आठ ते नऊ तास वाटाणे छान भिजले पाहिजेत म्हणजे मस्त मऊ असे शिजतात भिजवलेले वाटाणे मी कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत छान आता मी कुकरमध्ये मऊ असे शिजवून घेणार आहे त्यासाठी यामध्ये या आता एक ग्लास पाणी घालू आणि कुकरचं झाकण लावून बारीक गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या म्हणजे छान मऊ असे वाटाणे शिजतात तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड झालेला आहे आपण आता झाकण उघडू कुकरचं आणि तुम्ही बघू शकताय मस्त मऊ असे वाटाणे शिजलेले आहेत एकूण एक वाटाणा छान मऊ असा शिजलेला आहे आता आपण वाटाण्याच्या भाजीसाठी वाटण तयार करून घेऊ वाटण तयार करण्यासाठी पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत थोडं तेल घालून छान सोनेरी रंगावरती सुकं खोबरं मी परतून घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं आल्याचे तुकडे आठ ते दहा लसूण पाकळ्या मुठभर कोथंबीर घेतलेले आहे आणि एक छोटा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे हे, हे सर्व साहित्य सा सा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ यामध्ये आता थोडंसं पाणी घालून छान बारीक असं वाटण तयार करून घेऊ तर वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण रस्सा रस्साभाजी फोडणीला घालू त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर यात जिरं मोहरी घालू जिरं मोहरी छान तडतडलेली आहे एक कांदा घालू बारीक चिरलेला त्याचबरोबर सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालू आणि कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे छान मऊ होई तोपर्यंत आपण कांदा मस्त तेलामध्ये परतून घेऊ कांदा तेलामध्ये मी सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे यामध्ये तयार केलेलं के वाटण घालू आणि हे वाटण चार ते पाच मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कच्चा टोमॅटो आपण यामध्ये घातलेला आहे त्यामुळं वाटण थोडं जास्त परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा ग्रेवीला किंवा रस्सा भाजीला लागत नाही तर वाटण मी छान परतून घेतलेलं आहे यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालू तीन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही घरचं तिखट वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला घालू आणि लाल तिखट वाटणामध्ये मिक्स करून घेऊ वाटणामध्ये लाल तिखट मी छान परतून घेतलेला आहे किंवा मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आता थोडं पाणी घालून हा मसाला आपल्याला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे लाल तिखट छान जीव असं होतं मसाल्यामध्ये तर तुम्ही बघू शकताय मस्त मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे छान मसाला आपण पुन्हा एकदा भाजून घेतलेला आहे यामध्ये आता शिजवलेले पांढरे वटाणे किंवा सफेद वटाणे घालू आणि चमच्याने आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घालणार आहे तुम्हाला जशी जशीही रस्साभाजी घट्ट किंवा पातळ पातळावी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता यामध्ये आता चवीनुसार मीठ घालू त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि भाजीमध्ये मिक्स भाजी ले ले करून घेऊ रस्साभाजीला आता छान उकळी आलेली आहे गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि सात ते आठ मिनटं छान मसाल्यामध्ये वटाणे आपण थोडे शिजवून घ्यायचे आहेत तर सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त आपली सफेद वाटाण्याची रस्साभाजी तयार झालेली आहे सुरुवातीला कुकरमध्ये सफेद वाटाणे शिजवून घेतल्यामुळं जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट अशी तयार होते गरम गरम भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती बरोबर मस्त लागते खायला नक्की एकदा करून बघा आवडली तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद